क्रांतिकारकांच्या जिल्ह्यात मराठ्यावरच ही वेळ आली. खरं तर दुर्दैवाची बाब आहे की आंदोलन गेल्या वर्षभरापासून सुरू आहे, आजपर्यंत शासनाला जाग आलेली नाही. शासनाला जाग आणण्यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर रॅलीचं आणि त्या काळात मोर्चाचं आयोजन केलं. आता पुन्हा एकच धडक देण्यासाठी 9 ऑगस्टला मुंबईत मोर्चा आहे. या मोर्चात वाड्या वस्त्यावरून गावागावातून लाखो मराठा बांधव यात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. ज्या आचारसंहिता आपण यापूर्वी जिल्हा मोर्चाच्या वेळेला पाळल्या होत्या त्याच पद्धतीच्या आचारसंहिता पुढच्या काळात देखील आपल्याला सर्वांना पाळावं लागतील. आजपासून या ठिकाणी जमलेल्या बांधवांना एकच विनंती आहे की सर्वांनी आपापल्या वाड्या वस्त्यावर गावागावात जनजागृती करून आपले जेवढं पब्लिक मराठा बांधव मुंबईत धडक मारता येईल एवढ्यासाठी हजर करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. कुणालाही त्रास होईल अशा पद्धतीचं कुठलंही स्टेटमेंट तुम्ही करायचं नाही. आपण कुणाच्या विरोधात लढत नाही तर आपल्या आपण न्याय हक्कासाठी लढतोय आणि या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी आपण ज्या पावलं उचलली ते आता मुंबई मोर्चाच्या माध्यमातून निश्चितपणानं शासनाला जाग आल्याशिवाय राहणार नाही.